नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या आग्रिकोली मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण जाणार आहोत पिंपलकर येथे मुंबई महाराष्ट्र केसरी अशा गटाच्या शर्यती आज होणार आहेत. पहिल्यांदा आपल्या मुंबईमध्ये म्हणजे भिवंडीमध्ये अशा मोठ्या अशा गटाच्या शर्यती होत आहेत. तर चला त्या शर्यतींचा आनंद घेऊया आणि तिथे कोणते कोणते नंदी आले आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल बघायला भेटणार आहे. तिथलं थोडंफार आयोजन आणि कोणते कोणते नंदी आले आहेत ते व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. चला मग डायरेक्ट आता अड्ड्यावर जाऊया. तर फायनली मित्रांनो, आपण इथे पोहोचलो आहोत अड्ड्यावर. आता बघूया कोणते कोणते नंदी आले ते एक करून आपण सर्व नंदी आपण कवर करू. चल चला मग आता आपण नंदी कवर करूया. मागे पण बघा भरपूर सारे नंदी आहेत. दादा कुठून आलेत आपण? ढोळे पडगा. आणि कसं वाटलं इथे येऊन, कारण की पहिल्यांदा आपल्या इथे गटाच्या शर्यती होत आहेत? तर छान वाटलं, पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्र मुंबईमध्ये गटाच्या शर्यती आयोजित केलेल्या आहेत साईराज पाटलांनी, खूप आनंद वाटला. आणि आज आपली कोणती गाडी पळणार, म्हणजे कोण कोण बैल पळणार आहे? आज आमचा सोन्या, तो सोन्या आहे का? 313 देवाशेठ बदलापूरचा. देवाशेठ बदलापूरचा. काय सांगाल आपल्या जोडीबद्दल? नक्कीच आम्ही गट पास करून फायनलमध्ये या वर्षी 13 शर्यती अजूनपर्यंत जिंकलेल्या आहेत, अजून गाडी आपली पडलेली नाही आहे. नक्कीच मित्रांनो, सोन्याने खूप असं नाव केलेलं आहे. एक नजर आपण सोन्यावर देखील मारूया. बघा कशी फिटनेस आहे आपल्या सोन्याची. मित्र मंडळी बघा, या बाजूला पूर्ण टीम आहे जे पूर्ण बैलाचं देखरेख वगैरे करतात. ते या नंदीला तुम्ही ओळखलात असाल. बरोबर गेस केलं. पुष्पा 666 इथे हाजीर झालेलं आहे. नक्कीच आज चांगल्या अशा शर्यती आपल्याला बघायला भेटेल, कारण पुष्पा देखील आलेलं आहे. पुष्पाचा पल तर तुम्हाला माहीतच आहे. तर भावा तुझं नाव काय? वैभव शिंदे. आणि कोणते कोणते नंदी आज घेऊन आलेत? भगत आहे तो. भगत आहे का? हा भगत आहे. आणि हा महाराज. महाराज आहे. आणि हा रायगड. रायगड आहे. आणि आपल्या गटाला म्हणजे गाडी फुकाकली का? कोणत्या गटाला? पण दुसऱ्या मध्ये लागले. चार गटाला आहे. आणि कोणती जोडी पळणार आहे आपल्या याच्यातून? रायगड आणि पुष्पा. काय सांगाल आपल्या जोडीबद्दल? आम्ही पण पहिल्यांदाच आलो गटाला पळायला. बघू आता काय होईल. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगा. विशाल नरेश पाटील, गोवा भिवंडी. बाहुबली घेऊन गोवा भिवंडी. आणि कोणते कोणते बैल आज घेऊन आलात तुम्ही? सर्जा आहे आणि हा वारा आहे. नाशिकचा वारा आहे. नाशिकचा वारा आहे. काय सांगाल आपल्या जोडीबद्दल? जोडी एकदम चांगलीच पळाली आज. आणि गटाला अंतर आम्ही म्हणजे चांगली पळाली गाडी अंतर. अच्छा, कसं वाटतंय गट पास झाल्यानंतर? बरं वाटतंय, म्हणजे चांगलं आयोजन आहे साईराज पाटील. आणि ही परंपरा आपल्याकडून चालीच पाहिजे. तुम्ही समोर बघा, सरकार बघतंय. आणि त्याच्या बाजूला रुबाब. आणि या साईडला तुम्ही बोला बघताय, खूप सुंदर सुंदर नंदी आहेत. तुम्ही स्क्रीनवर बघत आहात तेजा 8181. बघा बैल कसा आवाज देते. आणि पाठीवर बघा गटपाचं निशाण आहे, म्हणजे नक्कीच बैलाने खूप नाव कमवलेलं आहे बैलाच्या फिटनेसवरून. आणि बघा तो कसा पाय देखील आता मातीवर करते, त्यावरून तुम्ही समजला बैल किती ॲक्टिव्ह आहे आणि फिटनेसला कसा येते. तेजा 8181. भाव कुठून आले? आणि आपल्या बैलांची नावं सांगा. माऊली आणि आणि गटावरती आपलं नाव पुकारलं का? पुकारलंय ना. तर हीच आपली जोडी असणार आहे ना. तुम्ही समोर बघा स्क्रीनवर भारत बैल बघताय. बघा फुल ऍक्टिव्ह बैल आहे, कारण मगाचपासून माती घेत होता. तर मामांची बोलूया. कुमारी अनन्या भोईर, मानवली पाडा, त्यांच्या 35 शरीर आता या वर्षी झाले. 35 झालेले आहेत का? त्यांना फक्त गाड्या पडलेल्या आहेत, सर्व जितलेले आहेत. काय सांगाल भारत बद्दल, कारण फुलच ऍक्टिव्ह वाटते मी मगासपासून. म्हणजे आम्ही कराडवरून उतरलेला. हा, घरी मोबाईलवरून घेतला आम्ही. हा, आणला तर पहिली मशाला गाडी मारली, तिथून बुलाले. एक पण असा असा कोणा दिला नाही आम्ही. म्हणजे खूपच तुम्हाला भारतने आतापर्यंत खूपच नाव केलेलं आहे. नाव केलेलं आहे. आणि आज आपला गट वगैरे पुकारलाय का? आता सातव्यामध्ये 9वी पाठी. पूर्ण मागे जे बसले ते पूर्ण टीम आहे, जे पण बैलाचं देखरेख वगैरे करतात ते सर्वजण आहे. तर दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आलात तुम्ही? कुंदा मामनोली. कसं वाटलं इथे येऊन? एक नंबर. आणि कोणते कोणते नंदी आज घेऊन आलात इथे? भारत आणि मथुर. हा कोणता? हा मथुर आहे का? मथुर. बघा मित्रांनो फुल ऍक्टिव्ह आहे, कसा माती वगैरे घेते. काय सांगाल मथुर बद्दल? मथुर बद्दल सांगाल तेवढं कमी. पूर्ण टीम आहे जे देखरेख वगैरे करतात आपल्या नंदीची. समोर बघा तुम्ही वरदान 50-50 बघताय. इथे शांत बसणार वरदान थोड्याच वेळात आता आपल्याला धुमाकूळ घालताना दिसणार आहे. चला बघा वरदानची फिटनेस वगैरे. आणि त्याच्याच बाजूला बघताय तुम्ही मेहबूब 8001. मेहबूब बद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, कारण मेहबूबचा पल तुम्ही भरपूर अड्ड्यामध्ये बघितलाच असेल. आणि त्याची फिटनेस देखील बघा मेहबूबची किती सुंदर आहे.
दादा कुठून आलेत आपण? शेलार गाव म्हणजे इथले आहात तुम्ही? आणि नाव काय आपलं? आणि आपल्या नंदीचं नाव काय? जॉली. थोडं दिसायला वेगळं म्हणजे बाकी नंदींपेक्षा, तर काय सांगाल? आपल्या घरच्या गाईचं? घरच्या गाईचं म्हणजे आपण क्रॉस बैल लावलेले. अच्छा, तर काय काय बोलल बैलाबद्दल? कसं पल वगैरे कसं आहे? तेवढं कमी नाही ना. अच्छा. आणि पहिल्यांदा आपल्या भिवंडी मध्ये आपल्या गटाच्या शर्यत होत आहेत आणि पहिल्यांदा त्याला आणलंय. पहिल्यांदा आणलंय पहिल्यांदा गटाने. तर कसा वाटणार आहे आज आपल्या बैलाचा काय? आता हे राऊंड निघणार. आणि आज पेरा वगैरे कोण असणार आहे? पेरा सिम्बा का? तुम्ही स्क्रीनवर बघत आहात एडुटणे गावाचा सुंदर सुंदरबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमी आहे, कारण इथे शांत वाटणारा सुंदर नक्कीच आड्ड्यामध्ये धुमाकूल घालतो हे तुम्हाला नक्कीच माहीत आहे. आणि या बाजूला तुम्ही बघता राणा, बघा सुंदर असा फिटनेसला असणारा राणा देखील रेडी आहे. तर बघा मित्रांनो, नंदीच्या हाता म्हणजे पाठीवर हात प्रेमाने हात फिरवला ना किती शांत होतात, त्याचं एक उत्तम उदाहरण. कारण भरपूर वेळा मी ट्राय करायचो नंदींजवळ जायला पण ते बैल ॲग्रेसिव्ह असले तर हात नसे लावून देत, पण हा ॲग्रेसिव्ह देखील आहे तरी पण बघा किती शांत आहे आपण हात फिरवतोय. तर तुम्ही समोरच बघत आहात सोनारपाड्याची शान बावड्या 50-50 आणि बावड्या 50-50 आपण बिंजोडमध्ये भरपूर वेळा बघितलेला आणि आज तो गटाच्या शर्यतीमध्ये धावलेला आहे आणि त्याच्या पाठीवर लागलेला आहे याचा गटपातचा निशाण. बघा बावड्याने आज मोठं असं काम केलेलं आहे. सिक्का लागलेला पाटणावर बावड्याच्या गटपातचा. आणि बावड्या 10व्या गटामध्ये 1 नंबर केलेला आहे. बघा कसा आहे बावड्या सोनार पाड्याची शान. येणाऱ्या टायमात आता मोठा सोन्यानंतर बावड्याचं आहे जो आपल्या सोनार पाड्याचं नाव एकदम मोठं करणार आहे. आणि त्याच्याच बाजूला तुम्ही बघत आहात जोकर 50-50. बघा जोकर जोकर देखील आता गटासाठी जाणार आहे थोड्याच वेळात. समोरच संकेत आहे. संकेत कसा आनंद व्यक्त करशील आज आपल्या या बावऱ्याने गटपास केलेला आहे? खूप आनंद झालाय. मुंबईमध्ये पहिल्यांदा 6 गाड्यांचा अड्डा होता आणि तिथे बावऱ्याने गटपास केलाय, आनंद आहे. तरी बिंजोडमध्ये तर आपल्या बावऱ्या आता नाव करतायत आणि गटामध्ये पण आज म्हणजे गटपात देखील झालेला आहे. आणि आजच्या मैदानाबद्दल काय बोलाल? कारण पहिल्यांदा आपल्याकडे भिवंडीमध्ये असं गटाच्या शर्यत होत आहेत त्याच्याबद्दल पहिल्यांदा मैदान ठेवलंय पण चांगलं नियोजन केलंय त्यांनी. घाटावरच्या सारखं नियोजन आहे व्यवस्थित. नक्कीच आपला बावऱ्या मोठा सोन्याच्या पावलांवर पावलं ठेवून नाव करणार आहे आपल्या सोनार पाड्याचं. तुम्हाला खूप मी शुभेच्छा देतो येणाऱ्या वाटचालीसाठी. धन्यवाद तुमच्या टीमचे. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलेत? आम्ही शेलार भिवंडी. आपलं नाव काय? माझं नाव अमोल अस्मान भोंगळे. आणि आज कोणते कोणते नंदी घेऊन आले तिथं? आज आमचा बादल आणि वरप कांब्याचा सर्जा विठ्ठल पाऊस. आणि आपल्या नंदीचं नाव बादल शेठ आहे, यावरून काय सांगाल? बादल शेठ नाव हा सातारहून जेव्हा आम्ही विकत घेतला विजू डायव्हर यांच्याकडून, त्यांच्याकडे बादलच नाव होतं परंतु नव्याने काहीतरी सुचवलं पाहिजे म्हणून एक नवीन एक टॅग दिलं 5G स्पीड बादल म्हणून. 5G स्पीड बादल. बघा मित्रांनो, बादल ते शांत वाटते पण मैदानात तेवढा तो स्पीड देत असेल बादल शेठ. आणि याबद्दल पूर्ण टीम आहे जे बैलाचा देखरेख वगैरे करतात. यस, देखरेख करणारी ही सगळी मुलं आहेत. खऱ्या अर्थाने तीच मालक आहेत बैलाची. बरोबर बोल, कारण की देखरेख करणाऱ्यांचा खूप मोठा वाटा. तर काल आपण जी मैदानाची व्हिडिओ टाकलेली त्या दादांनी बघा. दादा कसा वाटला कालची व्हिडिओ? काय माहिती भेटली का तुम्हाला मैदानाबद्दल पाहिजे तशी? इथे यायला काय मदत झाली का? चला असंच आपल्या व्हिडिओना प्रेम देत राहा, लाईक कमेंट करत राहा. तर दादा नमस्कार. कुठून आलेत आपण? मी आदई पनवेलवरून आलो. आणि आपल्या जरा नंदीबद्दल मला माहिती द्या. आमचा आदईचा हिंदकेसरी बिरजा पुसेगाव हिंदकेसरी. पुसेगाव कधी झालेला आपला हिंदकेसरी? 2020 पुसेगाव हिंदकेसरी झाला. कारण हिंदकेसरी होणं म्हणजे एक किताब भेटणं आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये. कसा आनंद व्यक्त कराल? हिंदकेसरी किताब म्हणजे अखंड हिंदुस्थानातून बैल येतात तेव्हा तो हिंदकेसरी किताब भेटतो. त्यावेळेस आमची गाडी पळालेली शारदा पाटील लक्षा आणि गिरजा, आणि आज पण तीच गाडी आणि भिवंडीमध्ये पहिल्यांदा आपल्या गटाच्या शर्यती होत आहेत. कारण की थोडं जागेचं प्रॉब्लेम असायचा त्यामुळे होत नव्हत्या, पण फायनली आज ते शक्य झालंय साईराज दादांमुळे. तर काय सांगाल त्याच्याबद्दल? नियोजन आणि खूप चांगलं नियोजन आहे. तर 3 पर्यंत प्रथमच मुंबईमध्ये मैदान आहे आणि गोरगरिबाला पळायची इथे संधी मिळाली.
कारण की बरोबर आहे, कारण की घाटावर म्हणजे त्या साईडला जाणं, पुण्या साईडला जाणं गोरगरिबांना शक्य होत नाही. भले त्यांचा नंदी भरपूर पलत असतील तरी ते कोणत्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना तिथे जाणं शक्य नाही होत, तर इथे आज त्यांना चान्स आहे. थोडं नक्की त्यांची पहिलं पण पलतात गरिबाचे आणि नक्कीच ते उजेडा देतील आणि चांगलीच त्यांना पण पैरे वगैरे. समोरच बघा तुम्ही वादल बघताय 9292 खूप नाव गाजलेलं असा नंदी आणि त्याच्या बाजूला बावधनचं लक्ष ना, बावधनचं तुम्ही लक्ष बघता आणि पाठीवर बघा गटपाच होऊन म्हणजे गटपाचं निशान देखील आहे. दिवसापूर्वी जी स्पर्धा झाली होती ना त्याच्यामध्ये एक नंबर केलेला आणि नक्कीच आज आपले वादल सोबत पलणार एक फुल एक्साइटेड आहे आणि भारी पलल गाडी बघा. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. नितेश सकाराम मालिमकर शिलगाव. आणि आताशीच आपण गटपास केलाय, काय सांगाल गटपासाबद्दल? गटपास केलाय खूप आनंद झालाय. आमची इच्छा होती का एकदा मुंबईला असं हवा नियोजन आम्ही गटपास करावा. आमचा म्हणजे हा तर बाई टॉप टॉप घेतो घाटावर पण नंबर पास करतो फायनली मारलेत, पण आमच्या याच्यावर आमचा खूप फोकस होता का करेल आणि केला स्वप्न पूर्ण केला. स्वप्न म्हणजे लय पूर्ण केलं. आम्ही रात्री 11 वाजता नियोजन केलं आणि डायरेक्टली अड्डेमध्ये आणले. 7 आम्ही अड्डेमध्ये पोहोचले आणि आमचा 9 गट लागला. 8 तासावर गाडी होती, गाडी लय अंतरात झाली. या वासराबद्दल मला माहिती द्या. तरी आदात आहे का काय? आदात आहे. 10 महिन्याचा वासरू आहे. 10 महिन्याचा वासरू आणि हा 14-15 वर्ष झालं. बघा मित्रांनो 14-15 वर्ष झालेल्या नंदीसोबत आपला वासरू पळाला. कशी गाडी पळाली आजची? गाडी खूप वेग होता आणि अंतरात झाल्या, गटपास पण अंतरात झालाय. आणि या वासराने आतापर्यंत काय काय तुम्हाला कमवून दिले? कमवून दिलं म्हणजे आम्ही त्याला नाही फेऱ्यामध्ये गेलं, चाकातून आम्ही 14 वासरू आणले आणि डायरेक्टली रेसन नाही मारली काहीच नाही, एक पवंडी मारलेली आणि शर्यत केली डायरेक्टली आणि 8 शर्ती झाल्या त्याच्या 2 महिन्यात. पल कसा आहे वासराचा? पल म्हणजे खालू मी तोच गातो आणि जसा बैल टाकणार तसा स्पीड लावतो. नक्कीच मित्रांनो 10 महिन्याचे आता वासराने खूप सारे दादांचे स्वप्न पूर्ण केलेले आहेत, तर पुढे काय अपेक्षा असणार आहेत आता वासराकडून? अजून पण अपेक्षा आहे आणि हाऊस पूर्ण करेल. मी सांगतोय ना माझा बंदूक एक नंबरचा बैल आली तो बिमार आहे, त्याला पण आम्ही मैदानामध्ये उतरू 1 महिन्यात, पण त्याचा आधी वारस चालू आहे आणि याचं नाव पण छोटा बंदूकच आहे, औषध आहे पण छोटा बंदूक आम्ही बोलतोय बघा. आणि मोठा बंदूकचं काय, त्याला दुखापत वगैरे आहे? झाले थोडा वेग आहे, थोडं पण अडचणी काय नाही सांगू शकत, पण आहे, पण उतरू आम्ही मैदानामध्ये त्याला पण 1 महिन्यात. समोरच बघा तुम्ही शिवरात बघताय, फुल ऍक्टिव्ह नंदी आहे, कारण त्याच्या जवळ जरी गेलो तरी तो फुल ऍक्टिव्ह पण दाखवतो. बघा आवाज देखील करतोय शिवराज आणि फिटनेस देखील बघा सुरू. शिवराजच्या आज नक्कीच मोठासा नाव करणार आहे. तर या बाजूला बघा हा नंदी बघा कसा बसलाय एकदम आरामात. भरपूर सारे नंदी आहेत, हा तर फुल ऍक्टिव्ह वाटते. आणि त्याच्याच मागे आपण बनशा बघतो. आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल बनशाल देखील, वयाने जरी मोठा असला तरी फिटनेसला बघा बनशा आणि पल देखील तेवढा सुंदर. तर भरपूर सारे नंदी आहेत, चला एक एक करून आपण माहिती घेऊया. तुम्ही स्क्रीनवर बघत आहात योगी, योगी नाव ऐकतात तुम्हाला समजलं असेल कोणता योगी आहे ते, बरोबर ओळखलात. तर योगीबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, कारण की हाईट देखील बैलाची भरपूर आहे आणि फिटनेस देखील तशीच आहे, कारण की एवढी हाईट असून सुद्धा पळणं खूप मोठी गोष्ट आहे आणि फिटनेस देखील बघा योगीची. आज भारत नाही आला खास करून आपण या साईडला आलो की आपल्याला पूर्ण नंदी वगैरे बघायला भेटतील, पण भारत नाही आला काही कारण असतं, पण योगी आपल्याला बघायला भेटतं. आज योगी इथं आहे म्हणजे नक्कीच काहीतरी धुमाकूळ होणार आहे. आणि त्याच्या साईडला तुम्ही बघताय सुंदर, बघा नाव जसं सुंदर तसं रूपाने देखील सुंदर. बघा आजची सजावट देखील कशी आहे ते सुंदरची, खूप सुंदर आहे आणि पल देखील तसाच सुंदर असणार आहे. आज आता आपलं आज आता बघितलं तर इथे आपला जसे घाटावर जसे शर्यत तशा आपली इथे शर्यत येते यावर्षी मुंबईमध्ये, तर इथे आल्यानंतर सेम घाटावर आल्यासारखं वाटलं आता, कारण की आपल्याला कुठेतरी जागेचा प्रॉब्लेम होत होता तर त्यामुळे आपल्या इथे घाटाच्या शर्यत आपल्या बघायला नव्हतं भेटत. तर पहिल्यांदा आपल्या इथे मुंबई महाराष्ट्र केसरी अशी शर्यत होते, तर त्याबद्दल काय सांगाल? खूप आनंदाची गोष्ट आपल्या इथे होते म्हणजे आपल्याला म्हणजे घाटा जसं काय घाटावर आल्यासारखं आपल्याला इथे वाटतं आपल्या मुंबईमध्ये. साईराज दादांचा खूप खूप आभार की त्यांनी इथे असं मैदान भरवलं, त्याबद्दल सर्वांना आपल्या ज्यांना घाटावर जायला भेटत नाही त्यांना सुद्धा इथे खेळण्याची आणि बघण्याची हे पूर्ण होते इच्छा पूर्ण होते यांची, कारण की गरिबांची बैल खूप पळ असतो त्यांचं, काही कारण असतं त्यांना घाटावर वगैरे जाणं पॉसिबल नाही होत, तर आज त्यांचं त्यांना एक दाखवायची संधी भेटलेली आहे. बैल पण म्हणजे पळू शकतात असं. बरोबर. आणि काय सांगाल आज आपल्या जोडीबद्दल बैलांच्या? आज आमचा सुंदर आणि योगीचा पहिरा आहे. हा मुंबईमध्ये म्हणजे बिंजोडला पळतात, पहिल्यांदाच आता 3 फेऱ्याला पळणार आहेत. म्हणजे घाटावर वगैरे कधी जोडी गेली नव्हती का? घाटावर योगी जातो सुंदर पण जातो, पण म्हणजे पहिल्यांदा फेरा जुळून आलेला आमचा सुंदर. भारत केसरीला गट पास झाला होता आणि गाडी मिळालेली.
कसा आनंद व्यक्त कराल तेव्हाचा? एक नंबर आनंद झाला होता, कारण पहिल्यांदाच आम्ही घेऊन गेलो होतो भारत केसरी साठी आणि तेव्हा गटपात झाला. स्क्रीनवर बघा तुम्ही, खूप सुंदर असं वासरू बघताय आणि या वासराचं नाव आहे ब्रह्मांड. बघा नाव जसं खूप सुंदर आणि शांत असा वासरू आहे. अरे बघा मी हात देखील लावतोय या वासराला, तरी किती शांतपणे आहे बघा. कसा वाटला वासरू ब्रह्मांड? समोरच बघत आहात खडावचा राजा. बघा इथं शांतपणे इथे आता बसलेला आहे खडावचा राजा. तुम्हाला नेहमीच माहित आहे इथे शांत बसणारा राजा अड्ड्यामध्ये किती धुमाकूल घालतो ते. पल देखील तुम्हाला माहित आहे राजाचा. कुठून आलात आपण? आणि कसं वाटलं इथे येऊन भिवंडीला पहिल्यांदा गटपाटच्या शर्यती झालेल्या? आणि आपलं झालं का गट वगैरे पुकारलं का? पळायचंय का? आणि काय सांगाल आपल्या वासराबद्दल, कारण पाठीवर निशान आहे गटपाटचं. कुठे गेलता? चारी मैदानात 4 वेळा नंबर गेला वासरा. म्हणजे खूप नाव केलेलं आहे आपल्या वासराने. मिर्झा नाव आहे. मिर्झा नाव आहे का? आणि किती दुसरा आहे काय आपला वासरू? आदत आहे. बघा आदत वयातच मित्रांनो खूप नाव केलेलं आहे. कसं वाटतंय आपल्या नंदीने म्हणजे वासराने खूप नाव केलेलं आहे आतापर्यंत आपलं, तर कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आता मुंबई काय करतोय? ठीक आहे दादा. आणि आता याचा पेरा वगैरे कोण असणार आहे? पेरा लक्ष लक्ष का? तो पलीकडचा का? समोरच बघा तुम्ही यंडी शेट यांचा रायफल धादा बघताय. रायफल बद्दल तर तुम्हाला नक्कीच माहित आहे. पुसेगावला देखील गुलालाचा मानकरी झालेला रायफल. आणि आता बघा कसा शांत आहे रायफल, पण तुम्हाला मैदानात हा शांतपणा दिसणार नाही. तुम्ही स्क्रीनवर बघत आहात चिक्या शेट 4x4. चिक्या शेट बोलला तर एक वेगळाच असा बैलाचा रुबाब. बघा कसं शांतपणे आणि कॅमेरावर नजर आहे, कारण चिक्या शेटला आपण भरपूर व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. तेव्हा देखणं रूप आपण बघतच असतो चिक्या शेटचं 4x4. आज देखील चिक्या शेट नक्की धुमाकूल घालणार आहे. समोरच बघा तुम्ही मोजा बघताय आणि बाजूला तेजा बघताय. आताशीच गटपास देखील केलेला आहे या वाघाने. बघा गटपासचं निशाण आहे. आता चला दादांशी बोलूया आणि गटपासबद्दलची माहिती घेऊया. तर नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलात आपण? नाशिकवरून. आणि काय सांगाल आपल्या बैलांबद्दल, गटपास देखील केलेले आज? काय नाही, बैल आमचे आहे पॉवर मध्ये, बैल पळता आणि बैलांनी गट पण पास केला. गटपास कसा आनंद कसा व्यक्त कराल, कारण की भिवंडी मध्ये पहिल्यांदा गटाच्या अशा शर्यती झाल्या आणि तिथे आपण गटपास देखील केलेला आहे. आनंद आता गटपास झालाय, आज सेमी पास झाले अजून आनंद, आणि फायनलला गेल्यावर अजून आनंद. कितव्या याच्यात होते आपले, कितव्या नंबरला होते? तिसऱ्या गटामध्ये 3 नंबर तासाला गाडी होती. आणि आपला काय आदत आहे अजून वासरू काय? चार दाते आणि दुसरं एक दुसरा मध्ये होता. चार दाते आणि एक दुसरं म्हणजे दोन्ही वेगवेगळे. हा दोन्ही वेगवेगळे. नावं सांगा एकदा आपल्या नंदींची. एक मौजा हल्लार ग्रुपचा 1555 मौजा. हा स्पीड किंग. आणि दुसरा धनुष, हे आदत मध्ये दोन दात मध्ये पळाले. आमचे दुसरे दोन दात मध्ये पळत आहे, एक चितांग्या आणि तेजा. पुढच्या गटाला पळणार आहे, ते पण आमचा गटपास करणार. हे चितांग्या बघा तुम्ही, चितांग्या बघता आणि चितांग्या सोबत आता तेजा, जो आपण मगाशीच बघितला तेजा पळणार आहे. नक्कीच ही जोडी खूप आता नाव करणार आहे आजच्या दिवसात आणि थोड्याच वेळा शर्यत देखील होणार आहे. तुम्ही बघा समोरच सुंदर असे नंदी बघता आणि नंदींजवळ कोण नाही पण पाठीवर गटपाटचा निशाण आहे, त्यावरून समजलं असेल. या नंदींनी गटपास देखील केलेला. बघा दोन्ही पण नंदी इथे शांतपणे आहेत पण गटपास केलेला, म्हणजे नक्की त्यांचा पल भरपूर असणार आहे दोन्ही पण नंदींचा गटपास झालेला आहे. तर बघा या साईडला पाठीवर 1001 आहे, म्हणजे राहुल दादा यांचा नंदी आलेला आहे तेजा. आपण पहिल्यांदा, म्हणजे मी तरी पहिल्यांदा बघतोय तेजाला आड्डावर. लास्ट टाइम तेजाची शर्यत झाली उसाटणार तेव्हा आपण नव्हतो, लेकिन तेजाचा पल तुम्ही बघितलात असेल किती सुंदर असा तेजा. चला आता दादांशी देखील बोलूया तेजाबद्दल आणि आजच्या नियोजनाबद्दल देखील आपण माहिती घेऊया. तेजा 1001 या बाजूला बघा तुम्ही गरुड बघताय. गरुड बघा कसा शांतपणे बसलेला आहे. शंकराचा नंदी बघा कसा शांतपणे आता खाली बसले आणि आपल्याला देखील तो बघत आहे. नक्कीच त्यांची नजर असते कोण येते जवळ, कोण त्याला काय बघतं वगैरे. आणि या बाजूला तुम्ही वजीर बघताय, खूप नाव गाजलेलं असं वजीर. तुम्ही ओळखलात असाल वजीरला, उंबागली गावचा वजीर. तुम्ही उंबागलीचा वजीर यावरून समजले असाल की हा कोणता वजीर आहे. याने बिंजोडमध्ये खूप मोठ्या मोठ्या अशा शर्यती केलेल्या आणि फुल ॲक्टिव्ह बैल शार्दूल आणि वजीर ही बिंजोडची घरची सातची जोडी. बघा तोच वजीर आहे आणि बिंजोडमध्ये धुमाकूल घालणारा वजीर. तुम्ही समोरच खांडप्याचा हरण्या बघताय. बघा भरपूर व्हिडिओमध्ये आपल्या हसणारा हरण्या. बघा
वयाने जेवढा मोठा तेवढा इतिहास देखील मोठा आहे हरण्याचा, आणि फुल ॲक्टिव्ह आहे हरण्या. चला आता हरण्याबद्दल थोडीफार आपण माहिती घेऊया, आज कोणासोबत पळणार आहे हरण्या ते, आणि आज आपला हरण्याचा पेहरा असणार आहे पक्षा. बघा सुंदर असा पक्षा, आणि पक्षाची फिटनेस देखील बघा, हाईटला बघा किती मोठा असा पक्ष आहे, पण फिटनेस पण बघा तशी सुंदर, आणि नक्कीच ही खूप सुंदर अशी गाडी पळणार आहे. नमस्कार दादा, आपलं नाव सांगा. मिकी. आणि आपल्या बैलाचं पण नाव सांगा. बाजी. काय सांगाल, आज पहिल्यांदा आपला बाजी पहिल्यांदा ना गटामध्ये पळतोय, तर काय अपेक्षा असणार आहेत आज बाजीकडून? बाजीकडून तर भरपूर अपेक्षा आहेत, त्या उतरवल्या पाहिजेत मॅडम. आणि आज पेहरा वगैरे कोण असणार आहे आपल्या बाजीचं? सुंदर आहे. सुंदर का? आणि आज कसं वाटलं आयोजन वगैरे? मस्त आयोजन. आणि कितव्या गटाला सांगितलं आपले, पुकाकले का? ओपनला आहे, चौथ्या गटाला सातवा. सातवा ना. चला तुम्हाला शर्यतीसाठी मी बेस्ट ऑफ लक करतो. समोरच बघा तुम्ही शिवराज बघताय, शिवराज 8111, खूप सुंदर असा नंदी. आता गटपात झालाय, चला आता दादांशी देखील बोलूया. आणि हा कोणता हरण्या ना, आणि या बाजूला बघा तुम्ही हरण्या बघताय, आणि हरण्याची नजर बघा आपल्या जवळच आहे हरण्याची नजर. आणि ही जोडी आज पडलेली याने शिवराज आणि हरण्याने गटपास केला. चला आता हरण्याची देखील आपण थोडीशी माहिती घेऊया. नमस्कार दादा, आपलं नाव सांगा. नितीन बालाराव विषय. आणि आता नीरज नितीन विषय या नावाने पळते. आणि आताशीच आपण गटपास केलेला, तर कोणत्या गटाला आपली गाडी होती? आपली गाडी 9व्या गटाला 4 नंबर फाटीला होती. कसं वाटलं गटपास झाल्यानंतर? खूप आनंद झाला, कारण पहिल्यांदा आपल्या भिवंडीमध्ये गटाच्या शर्यती होत आहेत, तर भरपूर प्रयत्न चालू. नेहमी तर आपण बघतो बिंजोड मध्ये, पण पहिल्यांदा आपण गटाच्या शर्यती बघतो, त्याबद्दल काय सांगाल? हे गटाची शर्यती ज्या ऑर्गनाईज केल्या, मी त्यांचे खूप धन्यवाद त्यांना देतो, कारण आपल्या गरीबाच्या महिलांना इथे पल्ल्यामुळे जरा वाव मिळणार आहे गटाला, कारण आपल्या बिंजोडला होत्यातच. मध्ये काय आपले तेवढे गरीबांचे पहिले आपले तेवढे उजेडात येत नाही. गटामध्ये पडल्यानंतर आपला गरीबाचा नंदी जो असतो तो उजेडात येतो, आणि या अशा आयोजकांच्या मुलं गरीबाचा नंदी पण उजेडात येऊ शकतो. दादा कसा आनंद व्यक्त कराल आपल्या हरण्याने आज आपल्याला गटपास करून दिलेला आहे, एक नंबर. कसं वाटलं आजचं आयोजन वगैरे, कारण की पहिल्यांदा इथे झालेलं आहे? एक नंबर नियोजन, आयोजन मस्त केले. गोडाबाईला पळत होता नाशिकला, तिथून आम्ही 3:30 खरेदी केला, त्यानंतर आम्ही गाठात पळत होतो 4 गाड्यांच्या. नंतर 4 गाड्यांच्या नंतर आता आम्ही छकडला पळतो, छकडला पळापासून आम्ही कधीच त्यांनी आम्हाला नाराज नाही केली. म्हणजे बैलाने एक नंबरच्या फायनली, एक नंबरच्या बैलाने नेहमी तुम्हाला आनंदात ठेवलेलं. कधी नाराज नाही केली, जाईन तिथं. दादा कसा आनंद व्यक्त कराल आज आपल्या नंदीने आज आपला गटपास केलेला? चला मी तुम्हाला शुभेच्छा देतो खूप. तुम्ही आता गटपास झालाय, सेमीसाठी पात्र व्हाल आणि फायनल साठी देखील पात्र व्हाल. तुम्ही बघा समोरच 8181 रायफल बघताय, रायफल बद्दल तुम्हाला जेवढं सांगू तेवढं कमी आहे, कारण की भिंजोड मध्ये देखील तसंच नाव आणि घाटावर देखील तेवढंच नाव आहे रायफलचं. बघा कसा रायफल आहे, आज नक्कीच रायफल धुमाकूल घालणार आहे. काय बोलाल रायफल बद्दल नक्की कमेंट करून सांगा. समोरच बघा तुम्ही हरण्या, आपला भिवंडीचा हरण्या बघताय 3220. नक्कीच हरण्याने खूप आड्डे वगैरे गाजवलेले आहेत, आणि घाटावर देखील जात आहे हरण्या, म्हणजे येणाऱ्या टायमात आपल्याला हुजेडात दिसणार आहे आपला हरण्या. चला आता दादांशी थोडासा संवाद साधू, आणि हरण्याबद्दल जेवढी आपल्याला माहिती भेटेल तेवढी आपण माहिती घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगा. नितेश पटेल, खांडते, भिवंडी. आणि आपल्या हरण्या बैलाला कोण ओळखत नाही भिवंडीमध्ये, असं होणार नाही, खूप नाव आहे हरण्याचं. तर कधी आला आपला हरण्या? हरण्याचा कमबॅक असंच 2 दिवस झाले घाटावरनं आला, साताऱ्याला होता, पुसेगावच्या यात्रेनिमित्त गेला होता. काय सांगाल पुसेगावला कसं नियोजन ठरलेलं आणि काय झालं? तिथे नियोजन आमचा पहिरा ठरला होता, पण तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला फसवलं. फसवल्याच्या नंतर आम्ही दुसरा पहिरा घेऊन गाडी आमची 2 नंबरला बसली, पण आम्ही आनंद आहो की आमची गाडी 2 नंबरला बसली, कारण पहिरा टायमावर फसून पण आम्ही 2 नंबरला बसलो. कारण की आपल्या हरण्याचा पल तेवढा सुंदर आहे, आणि तो आपण नेहमीच बघत असतो हरण्याचा पल. काय बोलाल पलाबद्दल हरण्याच्या? नक्कीच आता मागच्या वर्षी तर भरपूर त्यांनी डाव्या खांद्याने पब्लिकला पलून भरपूर अड्डे गाजवले, पण आता या वर्षी सध्या उजव्या खांद्याने पब्लिकला पोलतो, त्याचा आम्हाला अभिमान आहे. काय म्हणजे विशेष कारण काय आता साईड चेंज करायचा? तर साईड चेंज केला म्हणजे आम्हाला दोन्ही साईडने पब्लिकला त्याला खेळायचं आहे. पब्लिक पंढरी शेटफडके जसे बोलतात, दोन्ही साईडने केलतो तो खरा पब्लिकचा वाशा. बरं 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 बरं.
तर काय असणार आहेत आज अपेक्षा आपल्या भिवंडीचे? आम्हाला सापी भिवंडीचा श्यामा पैरा आहे आणि आज नक्की गाडी आमची गटाला बसेल. नक्की नक्की. काय गट नंबर वगैरे दिलाय का? गट नंबर 6 ला पळणार आहे, 10 नंबर तसं. आणि पहिल्यांदा आपल्या भिवंडीमध्ये गटाच्या शर्यती होत आहेत, तर खरोखर एक सैरस दादानी चांगलं नियोजन केलंय आणि मोठी धाडसी निर्णय घेतलाय त्यांनी. कारण की राहायला विषय बिंजोडचा, बिंजोड मध्ये आपल्या जागा एक वेळ होऊन जाते, भरपूर अड्डे आपल्या बघायला भेटतात. ग्रामस्थांचं नियोजन आणि सहकार्य लाभलंय, चांगला आनंद वाटतो की भिवंडीमध्ये आणि मुंबईमध्ये हा 3 फेरा मैदान होतोय. तुम्ही मागे बघा, श्यामा बैल बघता, आपण भरपूर व्हिडिओ मध्ये आपल्याला घेतलेलं आहे आणि त्याच्या बाजूला हरण्या देखील आहे. तर दादा काय सांगाल आपल्या बैलाबद्दल? आपल्या बैलाबद्दल म्हणजे असा का आमची मैत्री आहे, मित्रांचं दोन्ही बैल पळतात म्हणजे बरोबर. आपल्याला आपला बैल खुश करतो हेच आपल्यासाठी खूप आहे. खुश एकदम खुश म्हणणार का? खुश म्हणजे एकदम. आणि बैलाचं देखरेख करणं एकट्याच काम नसते, तर कोण कोण असतात? आमचा माझा भाऊ आहे. याबद्दल बघा पूर्ण टीम आहे जे बैलाची देखरेख वगैरे करतात. हाय भावांनो, भाऊ एक नंबर मोकाट डोंगर उठून करील. काय भाई काय विषय? बोल भाऊ, चॅनलचं नाव काय? विनू ब्लॉग. विनू ब्लॉग काय बैलांचा ब्लॉग बनवतो का? सगळं आपला वन तसा ना. ठीक आहे, चल तुझं स्क्रीनवर नाव दिसते, नक्कीच आपलं सबस्क्राईब करा भावांना, याला सपोर्ट करा. चला थँक्यू. तुम्ही आनंद तारेकर आणि वैभव शेट यांचा वादल बघताय. वादलाबद्दल आपण जेवढं पण बोलू तेवढं कमीच आहे, कारण की तुम्ही बघितलं असं भरपूर अड्ड्यामध्ये इथे बिंजोडमध्ये आणि गटाच्या शर्यतीमध्ये देखील वादलचं भरपूर नाव आहे. आणि आज देखील वादल बघूया कशा पद्धतीने नाव करतो ते, आणि थोड्याच वेळात वादलची देखील आपल्याला शर्यत बघायला भेटणार आहे. आणि बघा वादल बघा आपल्याकडे कसा बघते. बघा नाग्याने आताशीच गटपास केलेला आहे आणि गटपासचा सिक्का लागलाय नाग्याच्या पाठीवर. चला आता दादांशी बोलूया आणि थोडीफार आपण नाग्याबद्दल जरा माहिती घेऊया. आणि आपल्या नंदीने गटपास देखील केलेला आहे, पाठीवर सिक्का लागलाय. तर कधी गटपास केला आणि कोणत्या नंबरला आपली गाडी पळाली? सात नंबरला. कसा आनंद कसा व्यक्त कराल आपल्या बैलाबद्दल? आणि अजून आपल्या बैलाने कुठे कुठे आपलं नाव केलेलं आहे? घाटावरती तर पूर्ण नाव केलेलं आहे बैलाने. आणि बैल घाटावर आपला तिकडे पेरणामध्ये पळतो. हा. आणि घाटावर पण बैल बहुतेक वेळा असा फायनलला राहिलेला आहे, पाच सहाला तिकडे घाटावरती. आणि तो आपला नाव आमचा कायम. यात पेरा कोण होता आपल्या नाग्याचा? घरचीच गाडी आहे का? भरपूर कमी गाड्या ज्या असतात त्या घरच्या पळतात, तर कसं वाटतंय घरची गाडी आपली पळते तर? नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलेत आपण? आम्ही आलो कोलके बनवलवरून. कसं वाटलंय तेवून? खूप मैदान भारी आहे, पहिलेच मुंबईमध्ये प्रथमतः मैदान आहे, असं एकदम चांगलं पद्धतीचं मैदान झालंय आज. आणि आज आपले कोणते कोणते नंदी ते घेऊन आलेत? आज आम्ही आमचा सरदार आणि सोन्या आहे पहिल्यासाठी. हा सरदार ना आणि हा सोन्या. तर काय बोलाल आपल्या जोडीबद्दल? जोडी खूप चांगली आहे, आज बघू कसा परफॉर्मन्स होत आहे. आमच्या सरदारचा तर गटाला चांगलाच परफॉर्मन्स आहे, इंदकेश्रीला आता पुसेगावला गट पासून सेमीला मार्क घालता, त्यामुळे आम्हाला जरा चांगला कॉन्फिडन्स आहे गटाला. पिंजोडला पण आम्ही देसाईला गुलाल घेतला, त्यामुळे जरा चांगलाच आम्हाला परफॉर्मन्स आहे. बघू आता सोनर काड्याचा सोने आहे ना, व्हाइट गोल आहे, त्याच्यासारखं बैलच होऊ शकत नाही. आणि आम्ही प्रत्येक म्हणजे आमच्या गावातले आहेत ना, प्रत्येक फक्त सोन्याचाच काही नाही, सोन्या आणि पंढरी शेठ पडके त्यांच्यासारखं माणूस पण नाही शकत. आणि पंढरी शेठ अड्ड्यात नसला ना तर मजाच नाही. बरोबर, त्या अड्ड्यात पाहिजेत, त्यांच्याशिवाय मजा नाही. क्रेज आहे पंढरी शेठ पडके म्हणजे महाराष्ट्र बैलगाडी संघटनेची क्रेज आहे, ते अड्ड्यात पाहिजेत, त्या अड्ड्यात नसले तर मजा नाही. बरोबर बोलले दादा, कारण पंढरी शेठ पडके जेव्हा अड्ड्यामध्ये असायचे तेव्हा वेगळाच असा क्रेज असायचा शर्यतींचा. तर मेहबूबने आता फायनलसाठी पात्र झालेला, गट पास होऊन सीमे पण पास झालेला आणि फायनलसाठी पात्र झालेला आता मेहबूब. आता नक्कीच गुलालाचा मानकरी होणार आहे मेहबूब. आता चला दादांची आता संवाद साधूया आणि मुलाखत देखील घेऊया छोटीच्या. आपण दादा आजचं आयोजन आपलं एकदम सुंदर आज पार पाडलं, काय सांगाल त्याच्याबद्दल? आनंद जिद्द होती एक, ती पूर्ण केली. कुठेतरी लोक नावं ठेवत होती की होणार नाही, शक्य नाही, कसं होईल, काय होईल, त्यांना एक चपराक असेल. कारण की कालपर्यंत खूप वाईट होते त्या की कसं आहे, काय नियोजन आहे, काय केलं आहे, असं केलं आहे, तसं केलं आहे, पण त्यांना एक उत्तर आहे. मैदान झालं आहे पूर्ण, कोणाला दुखापत नाही झाली. ज्यांनी पारितोषिक केला त्यांना पूर्ण रक्कम, पूर्ण गाडी भेटली.
काही लोकांनी त्या सुद्धा केलं होतं की गाड्या जमल्या नाही तर रक्कम कशी असेल, काय करणार, रक्कम देणार की नाही देणार, या गोष्टी कालपर्यंत चालू होत्या, कालपर्यंत. कारण की माझी परमिशन झाली होती 25 तारखेला, 26 तारखेपर्यंत नंतर बंद होता, त्याची मला परमिशन भेटली नाही. आणि आपले ठाणेगडचा महोत्सव होता, तिथे संदीपभाई बोलले होते की 1 तारखेपर्यंत कोणी मैदान पुकारायचं नाही. म्हणून मी काहीच बोलत नव्हतो या गोष्टीची, पण तारीख माझं मी काम सोडीच पार पडत होतो. रोज कुठे ना कुठे एक एक नियोजन चालू होतं माझं. ते नियोजन मी एका दिवसामध्ये पूर्ण केलं. आणि पहिली गोष्टीमध्ये मला सर्वात त्या गोष्टीसाठी सर्वांचा पाठबळ लागला तो म्हणजे करुणेश भाटवलेकर. करुणेश भाटवलेकर बहुतेक कोणाला जास्त माहिती पण नसतील, म्हणजे आमच्या मित्रांना. करुणेश भाटवलेकर लक्षाबाऱ्याचे पहिले मालक आणि उत्तम भाऊ वाटेकरांचा मी घेतलेला मोन्या, हे कुठेतरी आमच्या दोघांचा योग जुळून आला. आणि करुणेश भाटवडेकर यांच्याशी मी संपर्क साधला की तारीख डिक्लेअर करू का, त्यांच्याशी चर्चा केली या गोष्टीवरून. तेव्हा त्यांनी मला बोलले तू तारीख बिंदास डायरेक्ट डिक्लेअर कर. आणि सर्वांचा मोठा हातभार आहे, त्यांचा सुद्धा मोठा हातभार आहे या गोष्टीसाठी. हा दादा, थँक्यू, माहिती देतो.